राज्यामध्ये पुढच्या 5 दिवसांसाठी येलो अलर्ट, विदर्भात पावसाची तीव्रता जास्त राहण्याचा अंदाज, कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता। नंदुरबार आणि नवापूर शहरासह तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे कांदा, पपई, केळी या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, महागाव तालुक्यात केळी पिकाचं सर्वाधिक नुकसान। नाशिकच्या कश्यपी धरणामधून गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग, गंगापूर धरणातला पाणी साठा कमी व्हायला लागल्यामुळे कश्यपी धरणामधून पाणी सोडण्याचा निर्णय। गोंदियातल्या धापेवाडा प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, ऐन उन्हाळ्यात केला जातोय पाण्याचा विसर्ग। दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून, शेतकऱ्यांनी कापूस न विकल्यामुळे जिनिंग उद्योगही अडचणीत, जिनिंग उद्योगाला 50 ते 100 कोटी रुपयांचा फटका। यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान, शेतातच कांदा सडतोय, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। नाशिकच्या लासलगावात पाणी प्रश्नी सुरू असलेलं उपोषण मागे, मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीमुळे नागरिकांचा निर्णय। शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानचं आनंद सागर आध्यात्मिक केंद्र आजपासून भक्तांसाठी खुलं, अनेक वर्षांनंतर केंद्र खुलं झाल्यामुळे भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी। अवकाळी पावसाचं प्राणी गणनेवर विरजण, बुद्ध पौर्णिमेला बोर, उमरेड आणि नागझिरा या अभयारण्यामधील मचांवर करण्यात येणारी प्राणीगणना वनविभागाकडून रद्द। रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याला 4.5 लाखांचा दंड, राम शिंदेच्या तक्रारीवर साखर आयुक्तालयाची कारवाई। नाशिकच्या मालेगाव शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे महापालिकेचं दुर्लक्ष, संतप्त नागरिकांनी खड्ड्यांमध्ये केले वृक्षारोपण। नाशिकच्या शालिमार भागातील अतिक्रमणावर मनपाची कारवाई, कडक पोलीस बंदोबस्तात कब्रस्तानाच्या जमिनीवरची दुकानं हटवली। गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग 16 मे पासून होणार सुरू, प्रवाशांनी वेळेत बुकिंग करण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन। बीडच्या माजलगावमध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी न भरलेल्या दुकानांवर नगरपरिषदेची कारवाई, 18 दुकानं सील। अहमदनगरच्या श्रीगोंदा इथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ, कार्यक्रमस्थळी दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज। पुण्यामध्ये 3 बिल्डर्सवर आयकर विभागाची धाड, सिंधी सोसायटीत धाडसत्र। गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ, सोन्यानं गाठला 63,500 रुपये प्रतितोळ्याचा विक्रमी दर। अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू, पुणे नाशिक महामार्गावरची घटना। अमरावतीच्या गव्हा फरकाडे गावामध्ये लाल मुंग्यांचं साम्राज्य, मागच्या 1 वर्षापासून प्रत्येक घरात लाल मुंग्यांचं वास्तव्य, सर्व उपाय करूनही मुंग्यांची संख्या घटत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त। खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या दोघांना सांगलीमध्ये अटक, त्यांच्याकडून 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। नांदेडमधल्या वानोळा तांडा गावामध्ये मांसाहार केल्यामुळे 27 जणांना विषबाधा, 7 बालकांचा समावेश, सर्वांवर किनवटमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। विटा सातारा रोडवर ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात, कारमधल्या 4 जणांचा मृत्यू। चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर अत्याचार, हीटरचे चटके आणि मारहाण, पुण्यातल्या कोंढवा परिसरातली घटना। पंढरपूरच्या वाखरी स्मशानभूमीमधून अस्थींची चोरी, प्रकारामुळे राख सावरायला आलेलं कुटुंब संतप्त। महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट इथे मुंबईहून आलेल्या पर्यटकांवर वानरांचा हल्ला, वानरांनी 4 ते 5 पर्यटकांना घेतला चावा, 12 वर्षीय मुलाचाही समावेश। अकोल्यातल्या बाळापूरमधून एका तोतया पोलिसाला अटक, नोकरीचं आमिष देऊन आरोपीकडून 1 लाख रुपयांची फसवणूक। राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या 100 पदाधिकाऱ्यांचा पदावरून राजीनामा, शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी। भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची पवारांना विनंती। धाराशिवच्या लोहारा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं सत्याग्रह आंदोलन, शरद पवारांनी महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन राजीनामा द्यायला हवा होता या भावनेतून चिंचेच्या झाडावर चढून आंदोलन। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।